गुड इवनिंग फ्रेंड्स, लर्न इंग्लिश इजीली या उपक्रमामध्ये तुम्हा सर्व मित्रांचं पुनश्च आज 22व्या दिवशी मी हार्दिक स्वागत करतो. मित्र, आज आपल्याला पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू अपूर्ण भूतकाळ याला सुरुवात करायची आहे. चालू अपूर्ण भूतकाळ म्हणजेच भूतकाळात एखादी क्रिया चालू आहे, तिचं वर्णन आपल्याला करायचं असेल किंवा त्याबद्दल माहिती सांगायची असेल तर आपण ज्या वाक्यात ती माहिती सांगतो ते वाक्य म्हणजे चालू अपूर्ण भूतकाळ, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये पास्ट कंटिन्युअस टेन्स असं म्हणतो. चला तर पास्ट कंटिन्युअस टेन्स याची वाक्य तयार करत असताना आपल्याला नेहमीप्रमाणे सिंग म्हणजे गायन करणे हे क्रियापद घेऊन आपण पहिलं वाक्य तयार करूया. मी गायन करत होतो म्हणजे आता सध्या नाही, आधी मी गायन करत होतो म्हणजे काल गायन करत होतो किंवा परवा गायन करत होतो किंवा आधी घडलेली भूतकाळातील घटना सांगत असताना. आय वॉज सिंगिंग ए सॉन्ग, मी गाणं गात होतो. वी वेअर सिंगिंग ए सॉन्ग, आम्ही गाणं गात होते. यू वेअर सिंगिंग ए सॉन्ग, तू गाणं गात होतास. यू वेअर सिंगिंग ए सॉन्ग, तुम्ही अनेक जण गाणं गात होते. ही वॉज सिंगिंग ए सॉन्ग, तो गाणं गात होता. शी वॉज सिंगिंग ए सॉन्ग, ती गाणं गात होती. इट वॉज सिंगिंग ए सॉन्ग, तो छोटा बाळ गाणं गात होता. दे वेअर सिंगिंग ए सॉन्ग, ते अनेक जणी गाणं गात होते. यशवंत वॉज सिंगिंग ए सॉन्ग, यशवंत गाणं गात होता. नलिनी वॉज सिंगिंग ए सॉन्ग, नलिनी गाणं गात होती. गंगाधर अँड किरण वेअर सिंगिंग ए सॉन्ग, गंगाधर आणि किरण गाणं गात होते. द स्टुडंट्स वेअर सिंगिंग ए सॉन्ग, विद्यार्थी गाणं गात होते. द मॅन वॉज सिंगिंग ए सॉन्ग, माणूस गाणं गात होता. मित्र, या ठिकाणी आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू अपूर्ण भूतकाळ याची रचना करत असताना, या वाक्याची रचना करत असताना सुरुवातीला आपण करता घेतला आय, आणि नंतर आपण वॉज हे सहाय्यकारी क्रियापद घेतलं आय वॉज, आणि सिंग या क्रियापदाला आपण आय एनजी प्रत्यय लावला म्हणजे आय वॉज सिंगिंग, आणि शेवटी ए सॉन्ग म्हणजे कर्म नेहमीप्रमाणे घेतलं आय वॉज सिंगिंग ए सॉन्ग, मी गाणं गात होतो. यानंतर वी वेअर, वीच्या पुढे आपण वॉज हे सहाय्यकारी क्रियापद नाही घेतलं, वेअर हे सहाय्यकारी क्रियापद घेतलं, म्हणजेच वी म्हणजे आम्ही. या ठिकाणी करता अनेक वचने आहे म्हणून आपण वेअर हे सहाय्यकारी क्रियापद घेतलं. यू वेअर सिंगिंग ए सॉन्ग, तू गाणं गात होतास. या ठिकाणी यू हा जरी एक वचनी करता असला तरी आपण वेअर हे सहाय्यकारी क्रियापद घेतलं, आणि यू वेअर सिंगिंग ए सॉन्ग, तुम्ही अनेक जण गाणं गात होते, या ठिकाणी सुद्धा आपण यू हे अनेक वचनी करते असल्यामुळे वेअर हे सहाय्यकारी क्रियापद घेतलेलं आहे. फक्त हा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे की यू एक वचनी असेल किंवा यू अनेक वचनी असेल तर या कर्त्यापुढे वेअर हे सहाय्यकारी क्रियापद आपल्याला लावायचं आहे. नंतर ही वॉज सिंगिंग ए सॉन्ग, शी वॉज सिंगिंग ए सॉन्ग, इट वॉज सिंगिंग ए सॉन्ग, ही शी इट हे तिघही तृतीय पुरुषे एक वचनी कर्ते जरी असले तरी आपण यांच्या पुढे ते केवळ एक वचनी असल्यामुळे वॉज हे सहाय्यकारी क्रियापद लावायचं. त्यानंतर दे म्हणजे अनेक जणी, दे हा करता किंवा हे करते अनेक वचने असल्यामुळे वेअर हे सहाय्यकारी क्रियापद आपण लावलं. यानंतर दोन नामं जरी आपण घेतले मनुभा आणि सदुभा, परंतु ते दोघंही अनेक वचनी करते असल्यामुळे वाज हे सहाय्यकारी क्रियापद आपण घेतलं नाही, तर मनुभा आणि सदुभा यांच्या पुढे आपण वेअर हे सहाय्यकारी क्रियापद. याप्रमाणे अनेक वाक्य आपल्याला तयार करता. मित्र, अजून एक क्रियापद आपण घेऊया. आय वॉज वॉन्डरिंग इन द गार्डन, मी बगीचात भटकत होतो. वी वेअर वॉन्डरिंग इन द गार्डन, आम्ही बगीचात भटकत होतो किंवा आम्ही बगीचात भटकत होते. यू वेअर वॉन्डरिंग इन द गार्डन, तू बगीचात भटकत होतास. यू वेअर वॉन्डरिंग इन द गार्डन, तुम्ही अनेक जण बगीचात भटकत होते. ही वॉज वॉन्डरिंग इन द गार्डन, तो बगीचात भटकत होता.
शी वॉज वॉन्डरिंग इन द गार्डन, ती बगीचा भटकत होती. इट वॉज वॉन्डरिंग इन द गार्डन, ती छोटा बाळ बगीचा भटकत होता. दे वेर वॉन्डरिंग इन द गार्डन, ते अनेक जण बगीचा भटकत होते. प्रियंका अँड सुषमा वेर वॉन्डरिंग इन द गार्डन, प्रियंका आणि सुषमा बगीचा भटकत होते. प्रकाश अँड माधव वेर वॉन्डरिंग इन द गार्डन, प्रकाश आणि माधव बगीचा भटकत होते. द वुमेन वेर वॉन्डरिंग इन द गार्डन, स्त्रिया बगीचा भटकत होत्या. याप्रमाणे अनेक वाक्य आपल्याला तयार करता येतात. अजून आपण एक क्रियापद या ठिकाणी घेऊया. पी एल ए वाय प्ले म्हणजे खेळणे, अतिशय सोपं क्रियापद आहे. याला आय एन जी लावल्यानंतर, प्ले या क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लावल्यानंतर प्लेईंग म्हणजे खेळा, म्हणजे खेळण्याची क्रिया चालू आहे असं आपल्याला दर्शवता येतं. आय वॉज प्लेईंग ऑन द ग्राउंड, मी मैदानावर खेळत होतो. वी वेअर प्लेईंग ऑन द ग्राउंड, आम्ही मैदानावर खेळत होतो. यू वेअर प्लेईंग ऑन द ग्राउंड, तू मैदानावर खेळत होतास. यू वेअर प्लेईंग ऑन द ग्राउंड, तुम्ही अनेक जणी मैदानावर खेळत होते. ही वॉज प्लेईंग ऑन द ग्राउंड, तो मैदानावर खेळत होता. शी वॉज प्लेईंग ऑन द ग्राउंड, ती मैदानावर खेळत होती. इट वॉज प्लेईंग ऑन द ग्राउंड, तो बाळ मैदानावर खेळत होता. दे वेअर प्लेईंग ऑन द ग्राउंड, ते अनेक जणी मैदानावर खेळत होते. करण अँड सुभाष वेअर प्लेईंग ऑन द ग्राउंड, करण आणि सुभाष मैदानावर खेळत होते. रेश्मा अँड करिश्मा वेअर प्लेईंग ऑन द ग्राउंड, रेश्मा आणि करिश्मा मैदानावर खेळत होते. द प्लेयर्स वेअर प्लेईंग ऑन द ग्राउंड, खेळाडू मैदानावर खेळत होते. अशा प्रकारे मित्र आपल्याला अनेक वाक्य सहज तयार करता येतात. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, पास्ट कंटिन्युअस टेन्स ही वाक्य तयार करत असताना कर्त्यानंतर वाज किंवा वेअर हे सहाय्यकारी क्रियापद आपण घ्यायचं, त्यानंतर मूळ क्रियापदाला आय एन जी हे प्रत्यय लावायचं आणि शेवटी कर्म घ्यायचं. या पद्धतीने जर आपण वाक्याची रचना केली तर आपल्याला सहज आणि सोप्या पद्धतीने हे काळ शिकता येईल. मित्र हो, तुम्ही अजून तुमच्या मनाने सोपी सोपी क्रियापदं घ्या आणि अनेक वाक्य तयार करा. चला तर आपण या ठिकाणी थांबूया. पुन्हा तुम्हाला अधिक सरावासाठी बेस्ट ऑफ लक. थँक्यू.